राज्यातील 600 अधिकाऱ्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून पोस्टिंगच मिळाल्या नसल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी शिंदे सरकारवर केला आहे. अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली पण विभागवार पोस्टिंग न मिळाल्यानं अधिकाऱ्यांकडे काहीच काम नाही अशी अवस्था झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये 3000 फाईल पेंडिंग असल्याचाही आरोप अजित पवारांनी शिंदेंवर केला आहे. 600 अधिकाऱ्यांना सध्या पोस्टिंग नाही. पत्रकार मित्रांनो, तुम्ही आताच आला, कमीत कमी 3000 फाईल सीएम ऑफिसला पडलेल्या आहेत की नाही बघा. सह्यांच्या वाचून सीएम साहेबांच्या ऑफिसला 3000 फाईल पडलेल्या आहेत. मी पण अनेकदा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून गेलेलोय, बोललेलोय. आम्ही त्यांच्या आमच्या पण हाताखालनं ते अधिकारी गेलेले आहेत. आमच्याकडे पण कधी काही अधिकाऱ्यांनी काम केलंय. त्यांना आम्ही विचारतो, अरे कितीदा यायचं एखाद्या कामाकरता, सार्वजनिक कामाकरता आम्ही 5-5 वेळेला आलो तरी आमचं काम होत नाही. जर विरोधी पक्षाची भूमी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय. तर पोलीस विभागातील किती अधिकारी आहेत ज्यांना पोस्टिंगच मिळालं नाही पाहूयात. 1754 सहाय्यक पोलीस आयुक्त पद आहेत, 279 पद त्यातली रिक्त आहेत आणि 175 जणांना बढतीचा निर्णय झाला आहे. 175 पैकी काही जणांकडून बढतीसाठी नकार देण्यात आलाय. 175 आकडा 152 जण बढती आणि पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.